मी प्रेरणा खोत. मी सध्या पुण्यातील बालेवाडी स्टेडियम इथं उभी आहे आणि सत्यमेव जयते वॉटर्स कप स्पर्धेची आज पारितोषिक वितरण समारंभ आहे. आतापर्यंत तालुक्यानिहाय पारितोषिक वितरण समारंभ झालेला आहे आणि त्यानंतर आता माझ्यासोबत एका महिलांचा ग्रुप आहे. खरं तर हा ग्रुप नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या नवानगर गावातला आहे. नवानगर गाव खरं तर एक आदिवासी पाडाच, पण यातल्या या महिलांनी अगदी जिद्दीनं काम नेटानं पुढे नेलंय. चला या महिलांशी संवाद साधूया. माझ्यासोबत आत्ता आहेत चव्हाणताई, ममता चव्हाणताई. मला सांगा, तुमच्या गावातल्या महिलांनी कसं हे काम पुढे नेलं, दुष्काळाची परिस्थिती किती गंभीर होती आणि यातल्या या महिला कशा या पुढे आल्या हे काम करण्यासाठी? माझं नाव ममता चव्हाण, जिल्हा नंदुरबार, तालुका शहादा, गाव नवानगर. माझ्या गावामध्ये हे पाणी फाउंडेशनचं 8 एप्रिल 2018 पासून रात्री 12:01 या कामाला पूर्ण गावकऱ्यांनी आणि महिला बंधू भगिनींनी आम्ही सगळ्यांनी रात्री कामाला गेलो आणि दुसऱ्या दिवसापासून पूर्ण काम केलं. त्याच्यात महिला बी 100% होत्या, पुरुष बी होते. आमचं गाव पूर्ण आदिवासी 100% आहे. आमच्या बाया पहाटेचा स्वयंपाक करतात आणि 7:30 ते पाणी फाउंडेशनच्या कामाला जातात. तिथून आल्यावर परत जेवण करतात, परत 4 संध्याकाळी कामाला जातात. याचं होतं की तुम्ही म्हणालात की खरंच हे पाणी फाउंडेशनचं जेव्हा काम सुरू होतं तेव्हा खरंच गावांवर काही लोक गेले, गावात लग्नच करायचं नाही असं यांनी ठरवलं होतं. म्हणजे जोपर्यंत पाणी फाउंडेशनचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्नच करायचं नाही असं या गावाचा नियम होता, तर त्याविषयी मला सांगा. आम्ही असं एकजुटीने सर्व ठराव करून घेतला होता. आपल्या कोणाच्या घरी मयत पण झालं आणि लग्न बी झालं तरी हे लग्न करायचं नाही. पूर्ण 41 दिवसपर्यंत काम करणार, 45 दिवसपर्यंत काम करू असं ठरवून घेतलं होतं आम्ही. आणि या आदिवासी महिला आहेत ज्या त्यांच्या पाड्यातून आलेल्या आहेत, आज पुण्यामध्ये आलेल्या आहेत, तर त्यांचं एक गीत ते सादर करणार आहेत. आता तुम्हाला कितीचा म्हणजे किती रक्कम मिळाली आहे बक्षिसामधनं आणि तुमचं कसं सिलेक्शन झालंय काय सांगा? आमच्या गावात नवानगर या गावात तालुक्यात 1 आला. आम्हाला हे बक्षीस भेटलेलं आहे. परत 10 लाख बक्षीस भेटलेलं आहे मुख्यमंत्र्याने. 5 लाख एकूण 15 लाख अशी रक्कम देणार आहे.